वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी, विदर्भातील उद्योगांना 1200 करोड रुपयांची सबसिडी महावितरणतर्फे देण्यात यावी, याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे केंद्रीय कार्यालय सेमिनरी हिल्स येथे निदर्शने करण्यात आली. भाजपचे केंद्रीय मंत्री व राज्याचे पूर्व मुख्यमंत्री यांनी वेगळे विदर्भ निर्मित करू असे आश्वासन दिले, परंतु केंद्रात गेल्या 7 वर्षांपासून भाजपचे सरकार असूनही दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. या विरोधात केंद्रातील भाजप सरकार विरोधात नारे करण्यात आले. मोदी सरकार देशद्रोह, मोदी सरकार देशद्रोह, त्यांचे सरकार केंद्रामध्ये बसले आहे म्हणून आमचा पक्का हक्क आहे. नाही, आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होतोय 4 वाजता, पण राज्याचा आरसा, राज्याच्या आर्थिक स्थितीचा आरसा कालच राज्याची आर्थिक पाहणी सादर झाली आणि जवळजवळ 79,000 कोटी रुपये राज्याचा रेव्हेन्यू मिळणार नाही. जवळजवळ 49,000 कोटीची बजेटला गेल्या वर्षीच्या तरतूद आहे आणि हे सगळं पाहता महाराष्ट्राचं राज्य बुडलं आहे. सरकार म्हणते 6,15,000 कोटीचं कर्ज आर्थिक पाणी. मी दाव्याने सांगतो सरकारवर असणारं कर्ज लायबिलिटीज आणि जे म्हणून हे आहे थकामी ही जवळजवळ 6,60,000 आहे. हा पोपट मेला आहे, फक्त जाहीर व्हायचं राहिलं आहे. आणि 100 वर्ष आम्ही महाराष्ट्रात राहिलो, ब्रह्मदेव देवाला मुख्यमंत्री केलं, तरी हे राज्य कदापिही सक्षम होऊ शकत नाही अशी ही स्थिती आहे. म्हणून आम्ही आज केंद्राच्या ऑफिस समोर सुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे या ईर्ष्येने आज केंद्राला टाचणी टोचायसाठी आलो आणि 7 तारखेला आम्ही दिल्लीला पुन्हा जाऊन ऐलान करणार, संसदेवर हल्लाबोल आंदोलन करणार आणि सांगणार त्यांना केंद्र सरकारला आणि विदर्भातल्या भाजपच्या पुढाऱ्यांना की विदर्भाचं स्वतंत्र राज्य देता की सत्तेतून जाता की विदर्भातल्या जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता. आणि शेवटी हे सांगू, तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, ही घोषणा पिछले 6 साल की ऊपर से सेपरेट विदर्भ की हमारी मांग है. हमारे पुराने नेताओं को थोड़ा गुमराह करके ये विदर्भ को जो है, जो पहले सेपरेट स्टेट था उसको ये महाराष्ट्र के अंदर जोड़ दिया, लेकिन इन्होंने कई बार हमको बेवकूफ़ बनाया, धोखा दिया. लाखों करोड़ रुपए का हमारा बैकलॉग तैयार हो चुका है. आज परिस्थिति ऐसी कि महाराष्ट्र राज्य के ऊपर खुद ही 6,66,000 करोड़ के ऊपर कर्जा है. तो अब ये इनके साथ में 100 साल भी रहे तो ये हमको कुछ देने वाले नहीं है. तो ये पूरा का पूरा भिखारी और भंगार राज हो चुका है और दिवाला निकल चुका है इनका. तो अभी इनके साथ में रहिए कोई फ़ायदा नहीं है. ये परिस्थिति हमको मालूम होने से ये जो है केंद्र सरकार के जो कार्यालय है उनके सामने, क्योंकि सेपरेट राज्य देना ये केंद्र सरकार की ही जिम्मेवारी है और उनका ही अधिकार है. तो इसीलिए आर्टिकल 3 के अंतर्गत हम लोग यहाँ पर हमारी ये सारी मांगे पूरी करने के लिए मांगने के लिए और हमारी जो डिमांड है वो डिमांड करने के लिए हम लोग यहाँ सीजीओ कॉम्प्लेक्स के सामने जानबूझकर आए हैं, क्योंकि राज्य सरकार से ये सारी डिमांड करके कोई फ़ायदा नहीं है, उनमें कोई औकात नहीं है वो राज्य सरकार की ये सारी चीज़ें देने की. तो इसीलिए हमारी ये सारी मांगे हैं और अगर विदर्भ का राज्य हुआ तो सक्षम राज्य होगा ये हमें बिल्कुल पता है. हमारे पास में काफ़ी मिनरल्स है, हमारे पास में बिजली है, हमारा जो प्रदेश है ये काफ़ी लोगों का इसके साथ में सहयोग है. तो इसलिए अभी हम लोग 1 साल के 2023 के पहले विदर्भ राज्य लेने के हिसाब से यहाँ पर हम डटे हैं.